नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 7 मॅथमॅटिक्स प्रॅक्टिस सेट 44 त्यामधलं थर्ड एक्झाम्पल, याच्या आधी मी दोन एक्झाम्पल दिले आहेत, पहिलं आणि दुसरं. तुम्ही प्लेलिस्टमधून स्टँडर्ड 7 सिलेक्ट करा, तुम्हाला 7 एक्झाम्पल दिसतील. द फिगर ऑफ अ प्लेग्राउंड इज गिवन, द लेंथ ऑफ द साईड्स आर गिवन, फाइंड द पेरिमीटर ऑफ द प्लेग्राउंड. हा प्लेग्राउंड एकच वर्ड आहे, प्लेग्राउंडचा आपल्याला हा फिगर दिली आहे. फिगरमध्ये तुम्हाला नावं नाही दिली आहे, फक्त मी नावं दिली आहेत. याची लेंथ 10 दिली आहे, याची 15 दिली आहे, याची 5 आहे आणि हे 15 आहे, एवढीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता बाकी इन्फॉर्मेशन कशी काढायची लक्ष द्यायचं आहे. हा तुम्हाला माहिती आहे रेक्टँगल आहे, दिसतो आहे. आता मी रफ माहिती ते रेक्टँगल आहे म्हणून याची अपोजिट साईड जी असणार ही पण 15 असणार ही, आणि इथून एवढं 15 आहे म्हणजे हे पण 15 असणार, म्हणजे ए बी म्हणजेच ए जी प्लस जी बी, आणि ए जी जेवढी असेल तेवढीच एफ असेल, आणि जी बी जेवढी असेल तेवढीच डी सी असेल. मग हे मिळालं आपल्याला. मग याच्यामध्ये हे 5 दिला, हे 10 दिला आहे. पेरिमीटर ऑफ ग्राउंड म्हणजे ह्या साईडची लेंथ प्लस ही साईड प्लस ही साईड प्लस ही प्लस पूर्ण ही, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 साईडची लेंथ काढायची आपल्याला. तर ते कसं लक्ष द्यायचं आहे, आता इथे मी लिहितो. आपल्याला पेरिमीटरसाठी ए बीची लेंथ माहिती पाहिजे. सोल्युशन बघा, ए बी इज इक्वल टू ए जी प्लस जी बी, दिसते ए जी प्लस जी बी, पण ए जीची जेवढी लेंथ आहे तेवढीच ई एफ आहे, प्लस जी बी जेवढी आहे तेवढीच डी सी आहे. याला मी नाव दिलं आहे डी सी. हा डी सी ए, हा पूर्ण लांबी ए बी दिली, सी डी ई एफ आणि इथे जी दिला आहे. हा वर हा अबव रेक्टँगल आणि हा स्क्वेअर आहे थोडक्यात, कारण लक्ष द्यायचं आहे. आता इथे लिहितो मी, ए जी आणि ई एफ सारखीच असणार आहे, जी बी आणि डी सी सारखीच असणार आहे, म्हणून त्याच्या खाली मी डी सी लिहिलं आहे. मग हे 15 + 15 इज इक्वल टू किती होणार आहे, 30 मीटर. हे झालं ए बीची रेंज मिळाली आपल्याला. आता कोणती राहिली आहे, बी सी काढायची आहे. मग बी सी इज इक्वल टू, लक्ष द्यायचं फिगरमध्ये दिसते, बी सी इज इक्वल टू जी डी असणार आहे, आणि जी डी म्हणजे जी एफ प्लस एफ डी. हे तुटक तुम्ही दाखवू शकता, आपण रचना केली आहे ही. जी एफ म्हणजेच कोणतं असणार आहे, ए ई प्लस एफ डी. जीई आणि ई एफ एई अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुएंट इन रेक्टँगल. हा रेक्टँगल आहे दिलं नाही, पण आपण रेक्टँगलच समजायचं आहे. त्याला एई किती आहे, 10, आणि एफ डी किती आहे, 5. म्हणजेच बी सी येणार किती, 15 मीटर. नाही कळलं, हे इथून एवढं याच्याप्रमाणे 10 अँड एफ डी 5 म्हणजे टोटल 15, म्हणजे बी सी 15. ही साईड माहीत झाली, ही झाली, ही माहिती आहे, ही माहिती आहे. मग पेरिमीटर ऑफ प्लेग्राउंड लक्ष द्यायचं आहे. दरफोर द पेरिमीटर ऑफ द प्लेग्राउंड दिसतोय इज इक्वल टू, लक्ष द्यायचं आता माझे काय करतो मी, ए एफ एई असणार, किंवा असं करू ए बी प्लस बी सी सेकंड साईड प्लस सी डी. काय केलं, ए बी घेतलं प्लस बी सी प्लस सी डी प्लस एफ डी किंवा डी एफ, कसंही करा,
इथपर्यंत आलो, परत ई एफ, सॉरी इथे प्लस करतो मी, प्लस ई एफ प्लस ए एफ, नीट लक्ष द्या, ए बी ही वन साइड झाली, ही टू थ्री फोर फाय सिक्स, मग इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स यांच्या व्हॅल्यूज पुट करतो आपण. ए बी वरती काढलाय किती, थर्टी, बी सी इथे आपण काढलाय हा पंधरा, फिफ्टीन, सी डी आपल्याला माहिती आहे, इथे फिगरमध्ये बघा, सी डी फिफ्टीन, एफ डी किती आहे पाच, प्लस ई एफ किती आहे फिफ्टीन, फिगरमध्ये बघा, ई एफ फिफ्टीन, ए एफ टेन, इज इक्वल टू, तुम्ही कसंही करा, हे तीस आणि तीस साठ, सत्तर, ऐंशी, नव्वद, नाईन्टी मीटर असं येणार. द पेरीमीटर ऑफ द प्लेग्राउंड इज 90 मीटर. काय केलं कळलं, फिगरकडे बघा, व्हेरी सिंपल आहे. ए बी ची लेंथ काढली, बी सी ची आणि सी डी ची, एफ डी ची, एफ ई आणि ए एफ सगळ्या साईड ही नाही बोजणार कारण ती आतमध्ये आहे, आपल्याला ही दिली नाहीये, पण हे आपल्याला याची टेन आणि हे फाय म्हणून हे फिफ्टीन काढलं, त्याच्यासाठी त्याचा उपयोग आहे. यानंतर सेकंड क्वेश्चन याच्यानंतरचा चौथं बघू आपण, तो पण सेम आहे. तर लक्ष द्यायचं आहे ते कसं करायचं, क्वेश्चन वाचतो मी यामध्ये, लक्ष द्यायचं, आधीचा पेज काढून घेतो. क्वेश्चन दिले आपल्याला, दिसतोय, सेवन्थ मॅथमॅटिक्स प्रॉब्लेम सेट 44, त्यामध्ये ॲज शोन इन द फिगर फोर नॅपकिन्स ऑल ऑफ द सेम साईज वेअर मेड फ्रॉम अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ ऑफ वन लेंथ, लेंथ वन मीटर, व्हॉट लेंथ ऑफ लॅस, हा लॅस जो वर्ड आहे तुम्हाला ते कळलं पाहिजे, लॅस म्हणजे काय माहिती आहे कोणाला, लॅस म्हणजे त्याच्या बाजूने लावायचं आपल्याला, हे जे लक्ष द्यायचं आहे लॅसचं सांगतो मी तुम्हाला, स्क्वेअर पीस ऑफ मीटर वन मीटर, व्हॉट लेंथ ऑफ लॅस विल बी रिक्वायर्ड टू ट्रीम ऑल द फोर साइड्स ऑफ ऑल द नॅपकिन्स. प्रश्न आता परत बघा, हा एक कापड दिलाय ज्या स्क्वेअर मीटर शेपचा आहे, म्हणजे हे वन असेल तर हे पण वन असेल, हे पण वन असेल, हा कापड आहे, याला कट केलं आपण चार पार्टमध्ये, कट इन टू फोर पीसेस टू मेड नॅपकिन, छोटे छोटे रुमाल केले एक मीटरचे आपण, चार झाले ते, मग ह्या चारही नॅपकिनच्या बाजूने लॅस लावायचं, म्हणजे थोडक्यात पट्टीसारखं कापड लावायचं आहे, तर सगळ्यांसाठी किती लागेल, ट्रीम ऑल फोर साइड्स ऑफ ऑल द नॅपकिन, नॅपकिनच्या सगळ्या नॅपकिनच्या चारही बाजूने लॅस जर लावलं आपण, अशी पट्टी मारली, तर किती लांबीची पट्टी लागेल थोडक्यात, लॅसचा अर्थ तसं समजून घ्या तुम्ही. आता इथे मी हा जो आहे कोणता आहे, साईड साईड ऑफ अ क्लोथ लिहितो मी, साईड ऑफ अ क्लोथ इज इक्वल टू वन मीटर दिलाय, हा वन मीटर आहे, हा किती असणार आहे, हा अर्धा मीटर असणार आहे, हाफ मीटर इथून एवढा, मग साइड ऑफ अ नॅपकिन हाफ मीटर,
कळलं? आता पेरिमीटर ऑफ वन नॅपकिन काढू आपण. वन नॅपकिन फॉर्मुला तुम्हाला माहिती आहे येथील तुम्ही, इज इक्वल टू फोर इंटू साइड. फोर इंटू साइड किती आहे? हाफ मीटर. इज इक्वल टू टू मीटर एका नॅपकिनला. देअरफोर द टोटल पेरिमीटर हे एका नॅपकिनला दोन मीटर लागतात. दोन 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 म्हणजे एट येणार. द टोटल पेरिमीटर ऑफ फोर नॅपकिन इज इक्वल टू फोर इंटू पेरिमीटर ऑफ वन नॅपकिन म्हणजेच टू मीटर इज इक्वल टू एट मीटर. कळलं का? याची लेंथ पूर्ण याची वन मीटर आहे. हा हाफ हा हाफ हा हाफ म्हणजे एकाला हाफ प्लस हाफ वन आणि या दोनचं वन 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 म्हणजे टू मीटर एका नॅपकिनला पट्टी लागते अशी. दुसऱ्याला ती पण लागेल कारण हे चार तुकडे वेगळे होणार आहे, सेपरेट होईल. सेपरेट नॅपकिनला चारही बाजूने आपल्याला पट्टी लावली तर एट मीटरची लागेल. तर इथे एट मीटर तुम्ही पट्टी असा अंदाज घ्या किंवा आपण एक डिझाईनचं तो हे लावतात ना चारही बाजूने त्याची लांबी किती लागेल असा तो अर्थ आहे. मग शेवटी असेल देअरफोर द लेंथ ऑफ द रिक्वायर्ड लेस जसं क्वेश्चन आहे तसं लिहायचं इज एट मीटर. हा इथे एक्झरसाइज संपतोय. व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. एका नॅपकिनची काढली ती दोन मीटर लांबी लागते आणि चारला आठ लागेल. टू इंटू फोर एट मीटर. मग तेवढ्या लांबीची लेस आपल्याला चारही नॅपकिनसाठी लागेल. काही शंका असेल? पेरीमीटर म्हणजे स्क्वेअर शेप दिलाय म्हणून आपण फोर इंटू साइड वापरलाय. फोर इंटू साइड का वापरलाय? पेरीमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरलाय आपल्याला. स्क्वेअर साईज वरती दिलाय आपल्याला एक्झाम्पलमध्ये. बेस्ट ऑफ लक. काही शंका असेल विचारा कमेंट्समध्ये. जसं वेळ मिळेल तसं मी देत जाईल तुम्हाला एक्झाम्पल्स. बघत राहा, तुमच्या मित्रांना शेअर करा. बेस्ट ऑफ लक.